नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत आडिवरे येथे. आडिवरेला इथे महाकाली मंदिर आहे आणि तुम्हाला सगळ्यात मेन महत्त्व सांगायचं आहे, माझं आडनाव दाते. तर दात्यांचं आमची ही ग्रामदेवता आहे. आमचे जे पूर्वज होते ते इथे राहत होते. त्या ठिकाणी परत आलेलो आहोत आडिवरेमध्ये महाकाली मंदिरात. तर आता तुम्हाला महाकाली मंदिर आमचं दाखवतो आणि आपण आता दर्शन घेऊयात. चला तर मग. कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणाऱ्या आख्यायिकांकरिता. अशाच एका कोकणातील मंदिराला आपण भेट देत आहोत. रत्नागिरीतील राजापूर येथून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर आडिवरे येथील महाकालीचे मंदिर. जर तुम्ही इकडे बघितलं, डावीकडे महाकाली देवी आहे, इकडे समोर महालक्ष्मी आहे आणि इथे महासरस्वती. तर तिन्ही देवींचं आपण दर्शन करूया. रत्नागिरीतील आडिवरे हे मुंबईपासून 383 किलोमीटर, पुण्यापासून 329 किलोमीटर, कोल्हापूरपासून 137 किलोमीटर आणि रत्नागिरीपासून 49 किलोमीटरवर आहे. समोर महाकाली देवी आहे आणि जर तुम्ही उजवीकडे जर बघाल तिथे योगेश्वरी देवी आपल्याला दिसतीये. पण महाकाली देवीचं दर्शन घेतलंय, आता महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊया. मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की इसवी सनाच्या 9व्या शतकात भंडारी जातीचे लोक वेत्ते या त्यांच्या समुद्रकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळेवर येईना तेव्हा त्यांच्या जलदेवतेची करुणा भागली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला, मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे देवीची स्थापना केली. तेव्हा इकडे विविध प्रकारचे नगारे इथे ठेवलेले त्यांनी. सुंदर असं आपलं दर्शन झालंय. आता आजूबाजूचा आपण परिसर बघूया. दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या 9 दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी विभूषित केले जाते. 10व्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येथे केले जाते. इथे बघा, पुरातन कायन ही विहीर आहे ती आपण बघूया. अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पूर्ण इतिहासामध्ये आपण जातो. अतिशय शुद्ध एकदम क्लिअर पाणी आहे आणि इथे काढण्यासाठी ह्यांनी अशी क्रेन बसवलेली. बघा, ही तुम्हाला क्रेन दिसत असेल, क्रेन बसवलेली आहे आणि ह्याच्यातनं पाणी काढतात ते. आणि आदिती पण आहे. आदिती, तुला कसं वाटतं आपल्या ग्रामदेवतेला आपण आलो आहे? एकतर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि रवळनाथ असं देवतांचं एक मंदिर आहे आडिवऱ्यामध्ये आणि ते आमचं ग्रामदैवत आहे. आणि आम्ही खूप प्रयत्न करत असतो की कोकणात आलं की आवर्जून आपण या संस्थानात येऊन या मंदिराचं दर्शन घ्यायची, कारण इथे खूप प्रचंड एक शांतता आणि प्रसन्न वाटते इथे आल्यावर. तर आणि त्याप्रमाणे मला आता दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटतं आहे पण. आणि एक छोटंसं मंदिर आहे आणि खूप कमी वर्दळ असलेले हे ठिकाण आहे. कोकणात आलात तर, राजापूरला आलात तर नक्की इथे दर्शनाला या. खूप छान ठिकाण आहे, प्रसन्न होतो आपण इथे आल्यावर. मस्त मस्त. मला तुम्हाला सगळ्यांना मंडळी हेच सांगायचं आहे, तुम्ही कुठलंही तुमचं स्वतःचं गाव असेल, तुमच्या गावी तुम्ही गेला आहात तर तुम्हाला स्वतःहून त्याची एक स्वतःची एक ओढ असते. तिथे गेल्यानंतर एक प्रेमपणा जाणवतो, तसंच मला इथे आल्यानंतर जाणवत आहे. तर एकदम छान वाटतंय. आणि इकडचं जे मेन विश्वस्त शेट्टे म्हणून, तर त्यांची आपण मुलाखत घेऊया, ते आता भेटतील आपल्याला. त्यांच्याकडनं अधिक माहिती आपण जाणून घेऊया. बघा, इकडे जर बघाल तुम्ही मंदिराच्या बाजूला इथे काही शिल्प दिसत आहेत आपल्याला, ती बघूया आपण.
असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकालीची देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी 14व्या शतकात केली. या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे येथे सापडतात. हा जो आहे तो नगारखाना आहे, ते वरती नगारे वाजवतात. देवीच्या बाजूलाच रवनाथाचं मंदिर आहे, ते रवनाथाचं आता दर्शन घेऊ आपण. मित्रांनो, सुंदर असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि इकडचे अध्यक्ष शेट्टे म्हणून जे आहेत त्यांच्याशी आता आपण भेट घेऊया आणि अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आता दर्शक भाविक तुम्हाला सगळे बघत आहेत आणि मला तुम्ही सांगा की मंदिराचा साधारणतः कधी बांधलं गेलं किंवा त्याचा थोडासा अल्प ह्याच्यात इतिहास काय समजून सांगा. मंदिर हे पुरातन आहे, 800-900 वर्षापूर्वी या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. बरोबर. या ठिकाणी पाच दैवत आहेत. एक प्रथम नगरेश्वर मंदिर, 2 नंबर महालक्ष्मी, 3 नंबर रवळनाथ, 4 नंबर महाकाली आणि 5 नंबर महासरस्वती असं पंचायतन आहे या ठिकाणी. तिथून वर्षातून साधारण 4 वेळा सोन्याची मुकुट लावून सजावट केलेली असते. तर साधारण एक देवदिवाळी, गुढीपाडवा आणि 9 दिवस नवरात्र उत्सव जोरात चालू असतो, त्यावेळी सगळे मुखवटे देवीला लावलेले असतात, सोन्याने सजवलेले असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या प्रत्येक वेळेला सकाळी संध्याकाळी 7:30 वाजता प्रवचन होतं, नंतर कीर्तन होतं, गायन होतं आणि शेवटी स्टेजवरचे. हे फक्त उत्सवाच्या वेळेस? हे उत्सवाच्या वेळेस. बरोबर. आणि नेहमीचे पाठ अभिषेक हे रोज चालू असतात. रोज सकाळी साधारण 6:30-7 वाजता देवांची पूजा होते, त्यानंतर सजा अलंकार जडून सजावट होते. साधारण 10:30-11 वाजता दुपारच होते, नैवेद्य दाखवला जातो. हे रोजचे नियमांचे कार्यक्रम आहेत. ते बाजूला जी विहीर आहे ही पण त्यावेळीचीच विहीर आहे का? हा, त्या बाजूला एक देवीची विहीर आहे, त्या विहिरीतूनच पाणी काढून देवीला आंघोळ बिंघोळ घालायची असते. कारण ते आता आम्ही पाणी बघितलं, खूपच स्वच्छ पाणी आहे म्हणजे एकदम. आणि अगदी शेवटपर्यंत ते देवीला पुरतं, दुसरा पाऊस पडेपर्यंत त्या विहिरीमध्ये पाणी देवीला आंघोळी इतकं तरी पुरतं. त्याच्यामुळे कुठून आम्ही ते पाणी घेत नाही, त्याच्याच पाण्यातून देवीला आंघोळ घातली जाते. या ठिकाणी जास्त ब्राह्मण समाज हा मोठा येतो. इथे दाते लोकांची देवी आहे, जोशी, हर्डीकर, कुळकर्णी असे बरेचसे लोक या ठिकाणी येऊन जातात. आणि साधारणतः गाव किती मोठं आहे आडिवरे? गाव म्हणजे इथे 12 वाड्या आहेत. 12 वाड्यांचे मुळे हे एक मंदिर आहे. बरं. आणि ह्या सगळ्या 12 वाड्यात नेहमी येऊन शिमगा उत्सव म्हणा, गुढीपाडवा म्हणा, नवरात्र उत्सव, पालखी नाचवणं, हे सगळे कार्यक्रम हे सगळे लोक आनंदन करतात. प्रत्येक वाडीतून एक खोत निवडून ठेवलेला आहे, त्यांनी जबाबदारी घेऊन प्रत्येक वाडीतील लोकांना त्यांनी जाऊन सांगायचं आहे की अशा अशा ठिकाणी कार्यक्रम आज होणार आहे, तर तुम्ही आपण सगळे गाववाले जायचे आहेत. आणि त्याप्रमाणे सगळे जमतात, कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. असं जास्त मोठा कार्यक्रम म्हणजे नवरात्र उत्सव. नवरात्रामध्ये खूप गर्दी असते. सांगते किती भाविक येत असतील सांगते इकडे? नवरात्रात जवळजवळ 5-50 हजार लोक येत असतात. ओके. बरोबर आहे. पण आता भाविकांची गर्दी वाढलेली आहे. भक्तनिवास बांधलेला आहे, तिथे 24 रूम आहेत. बरं. परत मंदिरमध्ये देवस्थान म्हणजे देवणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे ही जी समोर आपल्याला भोजनालय दिसते ते ना? हो, बरोबर. तिथून त्यांना म्हणजे काय लागेल ते सांगतात, ते देतात, पैसे काही असेल घेतात. आणि भक्तनिवास जे आहे ते मंदिरापासून किती लांब आहे? साधारण 5 मिनिटं लागतात जायला. 5 मिनिटं नदी पलीकडे तिथे जाईल. 20-25-30 खोल्या त्यामध्ये आहेत. आणि त्याचं काय बुकिंग करायचं असेल तर कोणाला संपर्क साधायचा? करायचं असेल तर त्या ठिकाणी फोन नंबर दिलेले आहे, तिथे एक क्लार्क असतो, त्याला फोन करायचं आणि सांगायचं. ऑनलाईन बुकिंग होतं का त्याचं? होते. आणि साधारणतः काय चार्जेस? साधारण 250-300 रुपयामध्ये पर रूम तुम्हाला मिळून जाईल. चालेल. आणि आता तिथे AC रूम करायचे चाललेले आहेत, तर लोकांची मागणी आहे, जरा थोडेतरी करा. इथे दर्शन घेण्याचा क्रम आहे, प्रथम नगरेश्वर, 2 नंबर महालक्ष्मी, 3 नंबर रवळनाथ, 4 नंबर महाकाली आणि 5 नंबर महासरस्वती. असा क्रम आहे? असा क्रम आहे दर्शन. आणि अशी त्यांची स्थापना झालेली आहे. महालक्ष्मीची स्थापना आद्य शंकराचार्यांच्या हस्ते झालेली आहे. आणि त्यावेळेला रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज
त्यावेळच्या काळात देवीला भेट देऊन इथून ते पूर्णगड म्हणून गाव आहे तिथे पूर्णगडचा किल्ला आहे तो शेवटचा पूर्ण करून ते महाराज नंतर गेले. हो अच्छा ओके धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद. मित्रांनो मंदिराच्या आवारामध्ये तुम्ही जर इथे वरती बघितलं तर सुंदररित्या पालखी सोहळा यांनी इथे समोर मांडला आहे. अशा प्रकारचा पालखी सोहळा असतो इकडे. तर मंडळी आपलं एवढं सुंदर देवीचं दर्शन झालेलं आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असे आपण नवीन 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 व्हिडिओ एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये आपण बघणार आहोत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना